माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बालपण मोबाईल मध्ये हरवलंय, त्यावर उपाय म्हणून बारामतीच्या एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीनं सध्या बारामतीत गावाकडच्या खेळांची जत्रा सुरू आहे. अध्यक्ष आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. बारामती शहरातल्या शारदा प्रांगण मध्ये लगोरी, विटी दांडू, रस्सी खेच, लंगडी, भवरा, टायर फिरवणं असे जुने खेळ खेळण्यात येत आहेत. त्यावेळी झुंबा डान्सनं कार्यक्रमात रंगत आणली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने आज बारामतीमध्ये मातीतल्या खेळाची जत्रा आयोजित केलेली आहे. या खेळाच्या मातीच्या जत्रेच्या खेळाचे आयोजन सुनेत्राता वहिनी पवार यांनी केलेलं आहे. आपल्याबरोबर वहिनी साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं कशा पद्धतीने आयोजन केलं होतं आणि काय नेमकं हेतू होतं? आपल्याला माहिती आहे की अलीकडच्या जीवनामध्ये कम्प्युटरमध्ये सर्वजण सगळे म्हणजे गुंतलेले असतात. आपल्याला माहिती आहे की मैदानी खेळ कमी झालेले आहेत आणि जे आपले पारंपरिक खेळ आहेत त्याची माहिती अलीकडच्या नवीन मुलांना किंवा विद्यार्थ्यांना नाही, ते फक्त पुस्तकातूनच हे सगळे गेम खेळ बघत असतात. तर ह्या मुलांना जास्तीत जास्त ह्या सगळ्या खेळांची ओळख व्हावी, त्यांना इथे खेळता यावेत आणि मातीशी नाळ जोडली जावी हा उद्देश ठेवून एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाने जत्रेच्या खेळाचं आयोजन गेल्या 2 वर्षापासून म्हणजे हे 3रं वर्ष आहे केलेलं आहे. आणि आपण तुम्ही बघतात की ज्या संख्येने इथे सगळे लहान थोर तरुण सगळे आलेले आहेत आणि मजा घेत आहेत, त्यावरूनच त्यांना कितीही आवडीचं आणि गरजेचं होतं ते आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच मातीतल्या जत्रेच्या, आता सध्या डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगामध्ये मातीतल्या खेळ हा पूर्णपणे संपुष्टात येईल काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे डिजिटल युगामध्ये या मातीच्या जत्रेचा खेळाचं आयोजन केलं होतं असं एन्व्हायरमेंटल फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा वहिनी यांनी सांगितलेलं आहे. जेव्हा मुलांना आणलं नाही तर त्यापासून मुलांना असं म्हणजे आम्हाला खूप पहिले दिवस आठवले, म्हणजे नाही का पहिलं कसं मातीतले दिवस वेगळे होते, आताचे वेगळे होते. मुलं कसे आता सध्या सारखं मोबाईल वगैरे त्यामुळे खूप बिझी असतात, त्यामुळे मुलांचं लक्ष कसं सारखं मोबाईलकडेच असतं. आज कसं छान कार्यक्रम म्हणजे ताईंनं ठेवला होता, म्हणजे मुलांना पण छान वाटलं, आम्ही पण मुलांबरोबर एन्जॉय केला. म्हणजे असे कसं 8 दिवसातून एकदम हे वर्षातूनच एकदा येतं ते मुलांना खूप छान असं वाटतं नाही का, की केव्हा तरी आपण पण मातीत खेळावं हे करावं. कारण सध्या बिल्डिंगमध्ये राहतो तर मातीचा प्रश्न काही येतच नाही, नाही का. मुलांना माती हा प्रकारच जास्त माहीत नसतो आता, त्यामुळे खूप छान असं ताईंना कार्यक्रम राबवला. पण तो कार्यक्रम होतो फक्त आमच्या बारामतीतच नाही का, आणि असं ताईंना खूप छान असं ठेवला होता, त्यामुळे आम्हाला खूप छान आनंद वाटला. सुनेत्रा वहिनी हे मातीतले खेळ जे आयोजन करतात हे 3रं वर्ष आहे आता त्यांचं बारामतीमध्ये. आजकालच्या पिढींना जे पूर्वीचे खेळ माहीत नाही आहेत मातीमधले, तिथे दांडू असो किंवा दोरीवरच्या उड्या असो, लंगोळ्या असो, हे जे काही आहे तर हे सगळं पारंपरिक खेळ आत्ताच्या मुलांना कळावेत. आत्ता इंटरनेटवर आणि हेच मुलं असतात किंवा अभ्यास यांचं ओझं असतं, आजच्या मुलांना हे माहिती म्हणजे मातीतले खेळ माहिती हवे, ते खेळता यावेत म्हणून दरवर्षी खेळण्याचं आयोजन करत असतं. त्यामुळे त्यांनाही माहिती होते, आम्ही सगळे एकत्र येतो आणि खूप छान वाटतं. नवनाथ बोरकर, MK News, बारामती.